नमस्कार, मी संकेत आवटे. बऱ्याच लोकांची शंका होती की स्टॉक निवडायचे कसे. मला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे जे दी बेस्ट रिटर्न देतील. मोठ्या लेवलला माझा पोर्टफोलिओ बिल्ट झाला पाहिजे. मला लाखो करोडो रुपये स्टॉक मार्केटमधून कमवायचे आहेत. पॉसिबल आहे, पण त्यासाठी काही गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. आम्ही आत्ता सध्या हजारो कोटी रुपये आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू रूट होत आहेत, मॅनेज केले जात आहेत. PMS सर्व्हिसेस आम्ही देतो आहे, पोर्टफोलिओ मॅनेज केला जातो, तुमचे स्टॉक आम्ही निवडतो, या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. आणि यावरूनच जो एक्सपिरियन्स मला आला आहे त्यामधीलच काही गोष्टी शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही स्टॉक कसे निवडतो, कुठले निवडतो, त्याच्यामागं काय कारणं असतात आणि आम्ही त्या कंपनीमध्ये स्टॉकमध्ये अशी कोणती गोष्ट बघतो ज्यामुळे आम्ही त्यामध्ये आमचा फंड इन्व्हेस्ट करतो. या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नॉर्मली मी स्टॉक निवडणं आणि तुम्ही स्वतःसाठी किंवा मी माझ्यासाठी स्वतःसाठी स्टॉक निवडणं यामध्ये एक छोटासा फरक आहे, रिस्क घेण्याचा. एक गोष्ट लक्षात घ्या, मी ज्यावेळी तुमचा पैसा मॅनेज करतो किंवा फंड मॅनेज करतो त्यावेळी माझी एकच गोष्ट फिट क्लिअर आणि डोक्यामध्ये असते की तुमचा एकही रुपया अति रिस्क घेतल्यामुळे लॉसमध्ये जाऊ नये. नो डाऊट लॉस प्रॉफिट हे स्टॉक मार्केटमध्ये चालूच राहतं, पण एक ओव्हर रिस्क घेणं म्हणजे काय, पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केला विदाऊट अनालिसिस करता, असाच एक स्टॉक चालू आहे वरच्यावर अनालिसिस केला आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, असं व्हायला नको. बरेच स्टॉक असतात काही लॉस देणार काही प्रॉफिट देणार सुरू असतं, नो डाऊट या सगळ्या गोष्टी पार्ट ऑफ द गेम आहेत, बट जो स्टॉक मी निवडणार तो अति रिस्की नसावा जेणेकरून तुमचा पैसा डायरेक्ट 50-60-70% लॉसमध्ये जाईल, एवढा आम्ही इन्शुअर करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळी स्वतःसाठी स्टॉक निवडणार ना तुम्ही स्वतः डायव्हर्सिफाय करू शकता. फॉर एक्झाम्पल, एवढा पैसा मिडियम रिस्क, एवढा पैसा हाय रिस्क, एवढा पैसा लो रिस्क, असं करून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून प्रॉपर रिस्क ॲपेटाईट तुम्हाला माहितीच असतं. महत्त्वाची गोष्ट काय असते, जे हाय रिस्क आपण घेतो ना तो मल्टीबॅगर होण्याचे पण चान्सेस असतात, पण झिरो होण्याचे पण चान्सेस असतात. आणि तुम्हाला माहिती आहे नशीब एवढं खराब असतं ना तो झिरोच होतो, कारण आपण कुणाचं तरी ऐकून इन्व्हेस्टमेंट करतो. मग आम्ही ते का नाही करत, कारण आम्ही प्रॉपर ॲनालिसिस करून बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. बेसिकली माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला कंपनीची चांगली समज आहे असं मला वाटतं, बरं का. कारण कंपनी कशी वर्क होते, कंपनीच्या आत काय असतं, कंपनी प्रोडक्ट कसा डेव्हलप करण्यापासून सेल करते आणि कंपनीचा प्रोडक्ट जेव्हा कस्टमर यूज करतो त्यावेळी त्याच्या फिलिंग्स काय असतात, त्याचे रिव्ह्यूज काय असतात आणि ते रिव्ह्यूज पाहून कंपनी कशाप्रकारे स्वतःचे प्रोडक्ट अपग्रेड करत असते आणि वेळोवेळी गोष्टी बदलत असते, त्या प्रोडक्ट रिलेटेड स्पेसिफिकेशन बदलत असते, करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेत असते, या सगळ्या गोष्टीवरून ठरतं त्या प्रोडक्टचं आणि त्या कंपनीचं भविष्य काय. आणि इथून सुरुवात होते इन्व्हेस्ट करण्याची. सो पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे प्रोडक्ट. प्रोडक्टची करंट पोझिशन काय आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे हा पेन आहे, या पेनची सध्या मार्केटमध्ये व्हॅल्यू काय, पोझिशन काय, कुठल्या हा लेवलला आता सध्या प्रोडक्ट आहे, इथून हे सगळं सुरू होतं. फॉर एक्झाम्पल, आता या प्रोडक्टची प्राईजच जर 1000 रुपये असेल तर मी बाय करेन का. बरं, बाय करणार, प्रीमियम वर्ग पण असेल, पण तो प्रोडक्ट अप टू द मार्क आहे का. बरं, 1000 मी बाय केला, त्या लेवलचा प्रोडक्ट आहे, सगळं ठीक आहे, बट माझे रिव्ह्यूज काय सांगतायत, मार्केटमध्ये तो टॉप पोझिशनला आहे का. जर तुमची कंपनीच टॉप पोझिशनला नसेल, एकदम बॉटम पोझिशनला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट क्वालिटीच नसेल, मी त्या स्टॉकमध्ये कधीही इन्व्हेस्ट करणार नाही. बाकी किती स्ट्रॉंग असो, फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, प्रमोटर स्ट्रॉंग आहे, कंपनी मोठी आहे, पैसा लागेल तेवढा पडून आहे, तरी सुद्धा मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही, कारण एंड ऑफ द डे तुमच्या प्रोडक्टवरूनच तुमच्या कंपनीची क्वालिटी ठरणार आहे. बरं, इथं मला कळालं की प्रोडक्ट स्ट्रॉंग आहे, हे तरी मला समजून चुकलं. आता पुढे मी जाणार त्या प्रोडक्टचं फ्युचर काय आहे. आता समजा एखादी कंपनी कोल इंडस्ट्रीमध्ये आहे, मायनिंग करते, बरं, त्याचं फ्युचर नाही आहे ना, कारण आपला देश किंवा पूर्ण जग या सगळ्या गोष्टींवर बॅन आणण्याचा विचार करत आहे, रिन्युएबल एनर्जीवर आता सध्या काम सुरू आहे. मग तशा प्रोडक्टमध्ये काम करणाऱ्या कंपनीचं फ्युचर काय असेल, अंधारात. कारण जरी त्यापासून लाईट बनणार असेल तरी त्या कंपनीचं फ्युचर मात्र अंधारात असू शकतं. समजा एखादी कंपनी आहे जी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग करते, मग अमरारच्या बॅटरी असेल किंवा एक्साईट बॅटरीज असेल, आता त्या टिपिकल बॅटऱ्या बनवतात. आता लिथियम आयन बॅटरीज आल्या, त्याच्या पुढे जाऊन इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणाऱ्या बॅटरीज आल्या, याचं प्रोडक्शन मात्र हे लोक नाही करत. मग याचं फ्युचर थोडंसं अंधारात वाटतं, म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स कमी होतात. पण आत्ता नंबर 1 कंपनी आहे,
प्रोडक्ट बेस्ट आहे, सगळीकडे सेल यांचाच होतो, एक्साइड बॅटरी म्हणजे एक नंबर बॅटरी, तुम्हाला माहितीच आहे, प्रमोशन नाही करत आहे, कंपनी टॉपलाच आहे सध्या, एक नंबरची कंपनी आहे, त्यानंतर अमराराजा बॅटरी येते, बट यांचा प्रोडक्ट किती स्ट्रॉंग असला तरी फ्युचर नाही, म्हणून आत्ता त्या कंपन्यांचे स्टॉक कंटिन्युअसली ड्रॉप होत आहे. अशाच प्रकारे बरेच सेक्टर आहेत, बऱ्याच कंपन्या आहेत आणि बरेच प्रोडक्ट आहेत ज्याचं फ्युचर नाही म्हणून त्याला आपण ड्रॉप करतो. तिसरा महत्त्वाचा पॉईंट कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिटर बरोबर त्याचं केलं जाणारं कंपॅरिझन, तो स्टॉक किंवा तो प्रोडक्ट त्या लेवलचा असायला पाहिजे, अप टू द मार्क असायला पाहिजे आणि मार्केट लीडर असायला पाहिजे, टॉप 3 असायला पाहिजे, नसेल ना विचार सोडून द्या. ग्रोईंग फेजमध्ये असेल, कंपनी बेस्ड असेल, छोटी कंपनी आहे, स्मॉल कॅप आहे म्हणून आपण इन्व्हेस्ट करतो आहे, भाग वेगळा आहे. पण ज्यावेळी तुम्ही बेस्ट क्वालिटी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार असताना, टॉप 10-20 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणार असता, त्यावेळी तो प्रोडक्ट मार्केट लीडरच असायला पाहिजे. क्लासमेटच्या वया तुम्हाला माहिती आहेत, मार्केट लीडर ITC बनवते, हिंदुस्थान युनिलिव्हरचे बरेच प्रोडक्ट मार्केट लीडर म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. मारुती सुझुकीची कार वन ऑफ द मार्केट लीडर, मार्केटचा 45-50% शेअर फक्त मारुतीकडे आहे म्हणून आपण ती कंपनी निवडली. बरं, हे स्टॉक आत्ता मी इन्व्हेस्टेड आहे असं बिलकुल सांगत नाही, पण मला यातून हे सांगायचं आहे की कंपनी स्ट्रॉंग असायला पाहिजे. एअरटेल टेलिकॉममध्ये नंबर 1 कंपनी म्हणून मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार, कारण दुसरा ऑप्शनच नाही. आयडिया होडाफोनची वाट लागलेली आहे, डेट प्रचंड आहे, अशा कंपन्यांकडे आम्ही बघत सुद्धा नाही. म्हणजेच प्रोडक्ट स्ट्रॉंग पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह पाहिजे, फ्युचर त्याला असायला पाहिजे आणि वन ऑफ द मार्केट लीडर असायला पाहिजे. इथं झालं प्रोडक्टचं सिलेक्शन. मेन पुढचा पार्ट येतो बिझनेस, कंपनीचा बिझनेस काय सांगतो, बिझनेसची हिस्ट्री काय आहे, हिस्टॉरिकल डाटा क्लिअर पाहिजे. कंपनीमध्ये वारंवार फ्रॉड होत आहेत, प्रॉफिट कधी 1,000 crore, कधी 50 crore, कधी मायनसमध्येच जातं, कधी 5,000 crore प्रॉफिट होतं, अशा जर गोष्टी असतील ना तर तिकडे गडबड आहे. जर कंपनी जेन्युअन नसेल, कंपनी लॉंग टर्म विजनने काम करत नसेल, तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं तोट्याचं ठरू शकतं. इन शॉर्ट, कंपनी कन्सिस्टंट पाहिजे, प्रत्येक वर्षी ठराविक ग्रोथ एक्सपेक्टेड आहे ती असायला पाहिजे, म्हणजेच बिझनेस वाढणारा असेल. मग कधी बिझनेस असा सरळ नाही जात, थोडा अपडाऊन होत असतो, बट एक अप ट्रेंड खूप महत्त्वाचा आहे आणि तो जर असेल ना तर आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि कंपनीचं फ्युचर, जसं प्रोडक्टचं फ्युचर मी तुम्हाला बोललो, तसं मल्टिपल प्रोडक्ट असू शकतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, ITC क्लासमेटच्या वया बनवतं, बरोबर आहे, पण तीच कंपनी मोठा पैसा, मेन रिव्हेन्यू जनरेट करते सिगरेटमधून. आता सिगरेटची डिमांड काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण भविष्यात बॅन होऊ शकते, बंद होऊ शकते, कंपनीचा बिझनेस बंद पडू शकतो. बरेच प्रोडक्ट आहेत, सनफिश तुम्ही खात असाल, त्याचबरोबर बिंगो, इफ्पी, बरेच प्रोडक्ट ITC बनवते, पण मेजर रिव्हेन्यू सिगरेट्समधून येतो, म्हणून कंपनीची ग्रोथ होत नव्हती. कंपनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. ज्यावेळी हे डायव्हर्सिफिकेशन झालं आणि कंपनीचे बाकीचे प्रोडक्ट ग्रो होऊ लागले, तेव्हा कंपनीचा स्टॉकही ग्रो होऊ लागला. मग ते पाहणं गरजेचं आहे. जरी एक प्रोडक्ट खराब असेल तो चालणार नाही पुढे, प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटतंय, बंद पडेल असं नाही. सिगरेट पिणं लोक बंद करतील का? खूप कठीण आहे. त्यामुळे सरकार थोडंसं त्यावर रिस्ट्रिक्शन आणेल, रेट्स वाढवेल, कर वाढवेल, या सगळ्या गोष्टी चालू राहतील, पण मेन रेव्हेन्यू सरकारचा तिथूनच येतो, त्यामुळे ते चालू तर राहीलच. बंद पडलं तरी बाकीचे प्रोडक्ट पण स्ट्रॉंग आहेत, मोनोपॉली बनतायत आणि ते वाढतायत सुद्धा. त्यामुळे त्या प्रोडक्टला, त्या बिझनेसला पीअर कंपॅरिझन करून बघणं पण गरजेचं आहे. आता ITC कॉम्पिटिटर कोण, हिंदुस्थान युनिलिव्हरला कोण, टाटा मोटरला कोण, रिलायन्सला कोण, एअरटेलला कोण, हे सगळे कॉम्पिटिटर शोधणं आणि त्याच्याबरोबर कम्पेअर करणं. दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. एक ऑप्शन आहे 1 crore तुम्हाला मिळतात आणि दुसरा ऑप्शन आहे 1 lakh rupees तुम्हाला मिळतात. तुम्ही काय चूज करणार? 1 crore. दोन ऑप्शन मी तुम्हाला देतोय, एक मर्सिडीज आणि दुसरी आहे मारुती 800. कुठला ऑप्शन चूज करणार? मर्सिडीज चूज करणार, कारण दोन्हीपैकी दी बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला माहितीच आहे कुठला आहे, म्हणून तुम्ही तो चूज करणार. यामुळे बऱ्याच कंपन्या याच सेगमेंटमध्ये, एकाच सेक्टरमध्ये काम करणारे आहेत. मग त्यातला बेस्ट बिझनेस कुठला आहे तो आपल्याला निवडावा लागेल. तिसरा आणि सगळ्यात मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे प्रमोटर, कंपनीचा मालक कोण आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे, कंपनी का चालवतोय तो, त्याचं भविष्य काय आहे, विजय माल्या आहे का, नीरव मोदी आहे का, त्याचं व्हिजन काय आहे. जेव्हा तुम्ही नीरव मोदी, विजय माल्याचं भाषण ऐकाल, त्याचं कॅरेक्टर बघाल, तुम्हाला समजून येईल तो काय लायकीचा माणूस आहे. तिकडेच तुम्ही रतन टाटा, अनिल अंबानी, धीरूभाई अंबानी, इतर कुठल्याही व्यक्तींना घ्या, त्याच्यामधील कोण व्यक्ती कसा आहे हे तुम्हाला समजेल. अनिल अंबानी बोलताना आणि मुकेश अंबानी बोलताना सुद्धा तुम्हाला फरक जाणवून येतो, जिकडे क्लिअरली तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता या कंपनीची ग्रोथ
काय असू शकते. जस्ट इमॅजिन करा ना, इकडे विजय माल्या बोलतोय आणि इकडे आपले आहेत रतन टाटा सर. या दोघांमध्ये फरक तुम्हाला जाणवेल की नाही, तुम्हाला कळेल की नाही प्रमोटर कोण चांगला आहे, कुणाचं इंटेन्शन काय आहे, याचा अंदाज क्लिअरली येऊ शकतो. मोठं रॉकेट सायन्स वापरण्याची बिलकुल गरज नाही, एकदम सिम्पल पद्धतीने कळतं. त्या लोकांकडे बघितल्यानंतर आपल्याला समजतं की काय लायकीचा कोण आहे. प्रोडक्ट हातामध्ये घेतल्यानंतर कळतो काय क्वालिटी आहे आणि काय नाही, कुठला साबण वापरताय, कुठलं तेल वापरताय, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. डोक्याला तेल लावताय ना पॅराशूट, पॅराशूट कंपनीसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, पण कंपनीचं नाव पॅराशूट बिलकुल नाही, कंपनीचं नाव आहे मारिको. या गोष्टी तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत आणि त्यानंतरच एक सिम्पल लॉजिक लावून बेस्ट रिटर्न मिळवता येतात. आणि जेव्हा तुम्हाला प्रमोटर चांगला मिळतो, त्याचं मिशन काय आहे हे तुम्हाला समजतं, व्हिजन काय आहे समजतं, त्यानंतर आपल्याला कळून चुकेल की हा बिझनेस लंबी रेस का घोडा आहे, मागे हा थांबवणार नाही. जेव्हा मुकेश अंबानीने ठरवलं ना आपण आता टेलिकॉममध्ये उतरायचं, जिओची सुरुवात करायची, जिओची सुरुवात झाली आणि जिओचा बिझनेस ग्रो झाला, तेव्हा कळून चुकलं की हा माणूस थांबणारा नाही, हा लंबी रेस का घोडा आहे. ते इथंच थांबले नाही, त्यांनी रिलायन्सला रिटेलमध्ये घेऊन गेले. बरं रिटेलमध्ये होता पण खूप मोठ्या लेवलला नेण्याचं स्वप्न बाळगलं आणि रिलायन्स रिटेलसुद्धा खूप मोठं होतं. अशा प्रकारे व्हिजन मिशन असायला पाहिजे. जसजशी वेळ बदलेल तस तसे प्रोडक्ट बदलत जायला पाहिजेत किंवा मॉडिफाईड व्हायला पाहिजेत. तीच तीच गोष्ट आधीपासून आत्तापर्यंत चालणार नाही. भलेही जुनीच गोष्ट असेल पण त्याला नवीन पद्धतीनं सर्व करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तोच खरा प्रमोटर असतो आणि त्याचाच बिझनेस पुढे जाऊन ग्रो होतो. पुढचा आणि महत्त्वाचा पार्ट टेक्निकल येतो, तो थोडासा तुम्हाला बॅलन्स शीटवर दाखवतो. कंपनीचं मार्केट कॅप काय आहे हे आपल्याला दिसतंच, पण त्याच्या पुढे महत्त्वाचं ROCE काय आहे, ROE काय आहे आणि महत्त्वाचं EPS काय आहे, अर्निंग पर शेअर. मागच्या 5 वर्षाची सेल्स ग्रोथ कशी झाली आहे याचा पण अंदाज असायला पाहिजे. मागच्या 3 वर्षाची सेल्स ग्रोथ आपल्याला माहिती पाहिजे आणि नॉर्मल 1 वर्षाची सेल्स ग्रोथ आपल्याला माहिती पाहिजे. कंपनी डिव्हिडंड देते का, पैसा तर कमवते ना कंपनी. मी कंपनीचा ओनर आहे, इन्व्हेस्ट करतो याचा अर्थ, पण इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटचा आणि कंपनीला होणाऱ्या प्रॉफिटचा माझ्याशी काहीतरी रिलेशन आहे ना. बिलकुल आहे, मी ओनर आहे, तुम्ही प्रॉफिट कमवता, याचा अर्थ त्याचा शेअर मला पण हवा, म्हणूनच कंपनी डिव्हिडंड देते आणि यालाच म्हटलं जातं इथे डिव्हिडंड यील्ड 1.29%. याचा अर्थ तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करताय तर कंपनी तुम्हाला जवळपास 1,300 रुपये देते ॲज अ डिव्हिडंड. प्रत्येक कंपनी वेगवेगळा डिव्हिडंड डिक्लेअर करते आणि बाकी सगळा पैसा कंपनीच्या ग्रोथसाठी ते वापरतात. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला आमच्या थ्रू इन्व्हेस्ट करायचं असेल, तुम्हाला जी काही आमची मदत लागणार असेल, पोर्टफोलिओ आमच्या थ्रू तुम्हाला मॅनेज करून घ्यायचं असेल, तर या नंबरला कॉल करा. एकदा सर्व्हिसेसची माहिती सगळी घेऊन बघा, पटलं तर इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बॅलन्स शीट बघितली जाते. समजा 2011 साली 20,000 कोटीचा टर्न ओव्हर होता, तो वाढत जातोय 27, 29, 31,000, 32,000, 33,000, 35,000 इयर ऑन इयर ग्रोथ होते. याला म्हटलं जातं दी बेस्ट बॅलन्स शीट. प्रत्येक वर्षाला कंपनी वाढते. बरं इथे 39, 39, 47, 52 आणि 54 कोविड असूनसुद्धा बिझनेस ग्रोथ झालेला आहे आणि ही खूप प्रचंड इम्पॉर्टंट आणि व्हॅल्युएबल गोष्ट आहे. कंपनीचं नेट प्रॉफिट पण तुम्ही बघू शकता. कंपनी लॉस बुक करते का कधी? नाही. एवढा पैसा आम्ही कमवतो आहे आणि कंपनी माझी लॉस मेकिंग आहे. ते झोमॅटोचं उदाहरण घ्या, झोमॅटोचा चार्ट बघा, तुम्हाला कळेल स्टॉक तर खाली जातो आहे, प्रॉफिट पण खाली जात आहे आणि तेही मायनसमध्ये प्रचंड लॉसेस वाढत आहेत कंपनीचे. अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याची मी रिस्क का घेऊ, ना तुमचा पैसा मी तिकडे का लावू. या सगळ्या गोष्टी पाहणं इम्पॉर्टंट आहे. प्रमोटर होल्डिंग काय आहे, कंपनीचं कर्ज किती आहे, रिझर्व पण बघणं गरजेचं आहे आणि बॉरोईंग पण गरजेचं आहे. कंपनीचं कर्ज 1,000 कोटी आहे हिंदुस्थान युनिलिव्हर, मी काय इन्व्हेस्ट करू एवढं मोठं कर्ज, रिस्की आहे ना. पण एक गोष्ट इकडे वर बघू शकता, 48,800 कोटी रुपये कंपनीकडे रिझर्व आहेत, पैसा पडून आहे 48,000 कोटी, म्हणजे निग्लिजिबल कर्ज याला आपण मानू शकतो कंपनीच्या तुलनेत. आपल्यासाठी 1,000 कोटी खूप मोठी अमाऊंट आहे, पण कंपनीच्या तुलनेत आपण म्हणू शकतो खूप छोटी अमाऊंट आहे, कारण 48,50,000 कोटी रुपये कंपनीचे पडून आहेत रिझर्वमध्ये. पुढचा पॉईंट येतो शेअर होल्डिंग पॅटर्न. प्रमोटरने स्वतःकडे किती शेअर्स ठेवलेत हे पण आपल्याला बघावं लागेल. शेअर होल्डिंग हिंदुस्थान युनिलिव्हरचं 62% त्यांच्याकडे आहे. जर शेअर होल्डिंग खूपच कमी होत आलं आहे, कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे असं समजून जायला काहीही हरकत नाही, काही केसेस सोडल्या तर. बरं का, काही स्टॉकमध्ये प्रमोटर नसतो किंवा ती कंपनी, आता समजा गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे, त्याच्यामध्ये प्रमोटर कोणी असण्याचं कारणच नाही, गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे ती, एखाद्या व्यक्तीचं नाव पुढे येण्याचं काहीही कारण नाही. तसंच काही स्टॉक आहेत ते FIH DIH वगैरे चालवतात किंवा मोठी एखादी संस्था चालवते, अशा स्टॉकला कंपेअर करू नका. पण मला हे सांगायचं आहे जी प्रायव्हेट कंपनी आहे आणि प्रमोटर आपले शेअर्स विकतच जातोय नुसतं, कारण त्याला विश्वास नाही, त्याला फक्त शेअर विकून पैसे कमवायचे आहेत, कंपनी पुढे चालणार नाही याची खात्री त्याला असते. बरं हे एवढंच नाही तर अनेक गोष्टी तपासल्या जातात.
फ्युचरमध्ये प्रोडक्टचं काय होईल यावर खूप जास्त ॲनालिसिस होतं. एवढंच नाही, ही कंपनी साबण विकते, हां छान आहे, परत चालू राहील पुढे पण, असं बिलकुल नाही. आतल्या अनेक गोष्टी एम्प्लॉईपर्यंत, मॅनेजमेंटपर्यंत हजारो पॅरामीटर आम्ही चेक करतो आहे, आणि त्यानंतर तुमच्यासाठी स्टॉक निवडतो आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्मॉल कॅप थ्रू आम्ही कसं इन्व्हेस्ट करतो आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का आम्ही तुमचा पैसा कसा मॅनेज करतो आहे आणि खूप चांगले रिटर्न आम्ही तुम्हाला कसे मिळवून देतो आहे. चला तर त्याही सगळ्या शंका आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. पहिल्यांदा मला यातलं कुठलं तरी एक बास्केट सिलेक्ट करायचं आहे, त्यावर मी क्लिक करणार. तुम्हाला ज्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, ज्या बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. समजा तुमचं बजेट 5 लाखाचं आहे, तुमचं बजेट 1 लाखाचं आहे, त्यावरून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. समजा हे बास्केट आहे, याच्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता, याच्यामध्ये मॅक्सिमम 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता. मला वाटतं तुम्हाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, म्हणून मी सबस्क्राईब नाऊवर क्लिक करणार. क्लिक करताच डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करायला विचारेल, तुमचं डिमॅट अकाउंट कुठलं आहे ते सिलेक्ट करावं लागेल. समजा तुमचं XYZ डिमॅट अकाउंट आहे, तुम्ही ते सिलेक्ट केलं. बाय द वे, डिमॅट अकाउंट जर नसेल तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून एक IIFLचं डिमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला यामध्ये डिस्काउंटसुद्धा आम्ही देतो आहे, फीजमध्ये बराच डिस्काउंट तुम्हाला मिळेल, आणि रिसर्च आम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला देतो आहे, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म किंवा फ्युचर ऑप्शनचे सुद्धा कॉल मी तुम्हाला देतो आहे. अशा प्रकारे लॉग इन डिटेल तुम्ही भरल्या, लॉग इन डिटेल नंतर पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर रिस्क प्रोफाईल तुम्हाला तुमची कंप्लीट करायची आहे, तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे, हे सगळं इकडे तुम्ही सिलेक्ट करायचं. तुमचा इन्कम काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करा. मी माझ्या हिशोबाने सिलेक्ट करतो आहे, आणि सगळ्यात वर जी बर्थ डेट दिसते ना, ती बर्थ डेटसुद्धा तुम्हाला एंटर करायची आहे ॲज पर युअर पॅन कार्ड. पॅन कार्डवर जी डेट असेल तीच इकडे आपल्याला एंटर करावी लागेल, आणि या सगळ्या गोष्टी सेबीच्या नियमानुसार घेणं बंधनकारक आहे, याचा आम्हाला काहीच फायदा नाही, हे सेबी मागतं म्हणून हे घ्यावं लागतं. पुढचा पॉईंट आहे, तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एंटर करावं लागेल. कंटिन्यू केल्यानंतर ऑटो रिन्यू अनसबस्क्राईब करू शकता किंवा अनचेक करू शकता. जर तुम्ही त्यावर चेक केलं तर ऑटो रिन्यू होत राहील. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दाखवतोय, मला UPI थ्रू करायचं आहे, त्यामुळे मी अनचेक करून पुढे जातोय, प्रोसीड करतो. इकडे बघू शकता, प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकरला घेऊन जाईल. साईन नाऊवर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल. तुमचा जो काही आधारचा नंबर असेल तो इथे एंटर करा, सेंड OTP म्हणा, आणि तुमच्या मोबाईल नंबरवर आधार लिंकला जो काही मोबाईल नंबर असेल त्यावर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे पुढे एंटर करायचा असतो. थोडंसं लोड होतं, कारण डिजी लॉकर आहे, सरकारी वेबसाईट आहे, त्यामुळे थोडंसं स्लो चालतं. इकडे आता OTP एंटर करा आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. जसं तुम्ही व्हेरीफाय OTP वर क्लिक कराल, थोडंसं लोडिंग होईल, आणि त्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल आणि साइंड सक्सेसफुली म्हटलं जाईल. परत तुम्ही आता स्मॉल केसवर, इकडे बास्केट जे तुम्ही बाय केलं ना, इकडे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. सपोज माझ्याकडे UPI पेमेंट आहे, UPI थ्रू मी आता पेमेंट करणार. माझ्याकडे जो UPI ID असेल तो मला एंटर करायचा आहे, म्हणून मी इकडे सिलेक्ट करेन. UPI थ्रू मला पेमेंट करण्यासाठी हा ऑप्शन सिलेक्ट करताच मला मल्टिपल ऑप्शन दाखवेल, म्हणून मला UPI सिलेक्ट करावं लागेल. बरेच ऑप्शन आहेत, मग तुमच्याकडे कार्ड असेल, UPI असेल, नेट बँकिंग असेल, जे हवं ते सिलेक्ट करून पेमेंट करू शकता. पण सिम्पल वे माझ्याकडे आहे UPI, म्हणून मी UPI सिलेक्ट केलं. इकडे मला UPI ID इंटर करावं लागेल. जसा मी UPI ID इंटर करेन, पुन्हा तुमच्या UPI ॲपवर एक नोटिफिकेशन येईल की एवढं एवढं पेमेंट आहे, 3,000, 10,000, 5,000 जे काही फी असेल ती तुम्हाला पे करायची आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. पण इकडे UPI ID इंटर करून तिकडे तुमच्या UPI ॲपमध्ये जाऊन पेमेंट करणं गरजेचं आहे. जसं पेमेंट तुमचं पूर्ण होणार, आता मी जस्ट पेमेंट पूर्ण केलेलं आहे, आणि पेमेंट पूर्ण होताच इन्व्हेस्ट नाऊ हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. मला क्लिक करायचं आहे इन्व्हेस्ट नाऊवर. इन्व्हेस्ट नाऊवर जसं मी क्लिक करेन, माझा जो काही ब्रोकर असेल त्याचा ID पासवर्ड मला इकडे एंटर करावा लागेल. कदाचित तुम्ही पहिला एंटर केला असेल तर विचारणार नाही, पण माझ्याकडून लॉगआउट झाल्यामुळे मला परत इकडे ID पासवर्ड एंटर करावा लागतोय. ID पासवर्ड एंटर करा आणि पुढे लॉग इन करा. तुम्हाला डायरेक्ट इकडे स्टॉकचं वेटेज दिसेल, सगळा परफॉर्मन्स दिसेल. इकडे बघू शकता रिच मी ग्रोथ कसा चांगला परफॉर्म करत आहे ॲज कम्पेअर टू इंडेक्स असेल किंवा स्मॉल कॅप फंड्स असेल. यामध्ये कुठले कुठले स्टॉक आहेत, स्टॉकची लिस्ट सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळते, हे बघू शकता. कुठल्या स्टॉकमध्ये लार्ज कॅपमध्ये किती अलोकेशन केलं आहे, मिड कॅपमध्ये किती केलं आहे, स्मॉल कॅप किती केलं आहे, प्रत्येक स्टॉक मध्ये किती किती पर्सेंट माझी इन्व्हेस्टमेंट आहे, सगळे स्टॉक तुम्हाला दिसेल. वेगवेगळ्या सेक्टर मध्ये आपण कसं डायव्हर्सिफाय केलं हे सुद्धा दिसेल. आता मी इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करतोय आणि मला जी काही अमाऊंट आहे ती माझी इन्व्हेस्ट करायची आहे. किती अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, इथे तुम्हाला अमाऊंट एंटर करायची आहे. हे बास्केट आहे टोटल 1 लाख रुपयाचं, मॅक्सिमम आपण यामध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. सपोज माझ्याकडे आता 60,000 आहेत, ते मिनिमम मला करावे लागतात 61,000 समथिंग.
त्याच्यानंतर 70,000 असतील, 80 असतील, 90 असतील, जी अमाऊंट आहे मी इथे एंटर करणार. सपोज मला एंटर करायचं आहे 90,000, 92,000, 95,000, जी अमाऊंट असेल ती मी इकडे एंटर करू शकतो. जेव्हा मी अमाऊंट एंटर करेन तेव्हा मला खाली ते दाखवेल की किती अमाऊंट इन्व्हेस्ट होऊ शकते, आणि त्यानंतर क्लिक करायचं आहे कन्फर्म अमाऊंट. जसं मी कन्फर्म अमाऊंटवर क्लिक करेन इकडे मला दाखवेल किती अमाऊंट माझी इन्व्हेस्ट होऊ शकते. बघू शकता 91,775 ते करू शकतात, कारण 95,000 म्हणजे काय होतं, स्टॉकची प्राईस फ्लक्च्युएट होत असते, त्यानुसार ही अमाऊंट पण बदलत जाते. जर मी परत प्राईस चेंज केली ना तर परत ती अमाऊंटसुद्धा बदलेल. बघू शकता इकडे चेंज अमाऊंट मी म्हणू शकतो. परत मी इकडे अमाऊंट एंटर करेन 97,000 रुपये. कन्फर्म केल्यानंतर मगाशी जे 91,000 रुपये मला दाखवत होतं ना, ती अमाऊंट मे बी वाढून येईल, 92,000 रुपये दाखवते. अशाच प्रकारे मी चेंज करू शकतो, मला जी अमाऊंट हवी ती एंटर करू शकतो. फायनली मी 98,000 सिलेक्ट करतो आणि माझे 96,664 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत. मी इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करेन आणि इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करताच कन्फर्म ऑर्डर करेन. कन्फर्म ऑर्डर करताच इकडे तुम्हाला दिसेल 14 ऑर्डर आहेत ज्या प्लेस होणार आहेत. मला वाट पाहावी लागेल, 14 ऑर्डर आपल्या प्लेस झालेले आहेत. तुम्ही डिमॅट अकाउंटमध्ये जाऊन बघू शकता हे सगळे स्टॉक बाय झाले. याच्या पुढे काय इथे सगळं बघू शकता, व्यवस्थित लिहिलेलं आहे कुठले कुठले स्टॉक बाय झालेले आहेत तुमच्या डिमॅटमध्ये. बट तुम्ही आहात रिचमीच्या वेबसाईटवरच अजून. आता तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन करून बघू शकता ते सगळे स्टॉक ऑर्डर्स बाय झालेले आहेत आणि सगळे स्टॉक तुमच्या होल्डिंग्समध्ये आहेत किंवा पोझिशन्समध्ये आहेत. जर समजा 1-2 महिन्याने आम्हाला वाटलं की यामधले 2 स्टॉक काम करून झालेले आहेत किंवा इथून एक कन्सॉलिडेशन होऊ शकतं किंवा खाली पण येऊ शकतात, अशा केसमध्ये तो XYZ स्टॉक, समजा रिलायन्स आहे, तर रिलायन्स आम्ही रिप्लेस करतो आणि त्याच्या जागी समजा आम्ही ठरवलं टाटा मोटर ॲड करायचा तर टाटा मोटर ॲड करतो. मग तुम्हाला मेसेज येईल व्हॉट्सअपला, ईमेल येईल, टेक्स्ट मेसेज येईल आणि त्यामध्ये लिहिलेलं असेल की रिबॅलन्स करा. रिबॅलन्स करा, त्या लिंकवर जसं तुम्ही क्लिक कराल तुम्हाला दिसेल की रिलायन्स सर आपल्याला आता विकायचं आहे आणि टाटा मोटर बाय करायचं आहे. सेम रिलायन्सच्या अमाऊंटचा टाटा मोटर बाय होईल जेव्हा तुम्ही त्याला अप्रूव्ह कराल. सेबीच्या नियमानुसार प्रत्येक गोष्ट तुमच्या अप्रूव्हलनीच करावी लागते. तुमचंच डिमॅट अकाउंट असतं, ID पासवर्ड तुमच्याकडे असतो, झिरो रिस्क. कुठल्याही प्रकारे आम्ही तुमचे पैसे आमच्याकडे घेत नाही, कारण मार्केटमध्ये सध्या सुळसुळाट चालू आहे. पैसे आम्हाला आणून द्या, आम्ही इन्व्हेस्ट करतो, तुम्हाला एवढे महिन्याला रिटर्न देतो. सेबीच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला रिटर्न देणं म्हणजेच इलिगल गोष्ट आहे. बरं, देणं फक्त इलिगल नाही तर ते देतासुद्धा येत नाही. तुमचा पैसा ते कसं काय घेतील आणि ते पैसा त्यांच्या अकाउंटवर घेऊन ट्रेड कसं करतील? लिगली या गोष्टी दाखवणं पॉसिबलच नाही. हे फक्त मनी सर्क्युलेशनचं काम करतात. तुमची टोपी याला, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, असं करत करत एकमेकाचे पैसे फिरवत राहतात. पूर्णपणे MLM स्कॅम आहे तो. त्यामुळे जेन्युइन प्रोडक्ट निवडा, चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्हाला इन्व्हेस्ट आमच्याकडे करायचं असेल तर त्यामधून डिस्काउंट पण तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पोर्टफोलिओ प्रॉपरली प्रोफेशनली मॅनेज केला जातो. आमची 5-6 लोकांची टीम आहे जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, मी सुद्धा त्यामध्ये आहे. या सगळ्यांचं अनालिसिस, प्रत्येकाचा विचार इन डेप्थ अनालिसिस करून आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. भलेही 2-3% तुमचे जात असतील नो डाऊट, पण इकडे रिटर्न मिळताना जर 10-15% एक्स्ट्रा मिळाले तर 2-3% पे करायला काय हरकत आहे. जर समजा खूप कमी रिटर्न आपण पकडून चालू, 15-20% जरी मिळाले तरीसुद्धा त्याचं कंपाऊंडिंग होऊन करोडो रुपये पुढे जाऊन होऊ शकतात. मोठी अपेक्षा ठेवूच नका, पण जेव्हा चांगलं मार्केट रन होतं ना तेव्हा दी बेस्ट रिटर्न मिळतात. आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये आम्ही 20-60% रिटर्न दिलेत. कोविडमधलं तर सोडून द्या, डबल तिबल 4 पटीने झालेत लोकांचे पैसे, ते फोकस करण्यात काहीच अर्थ नाही. पण जेन्युइनली 20-60% ॲव्हरेज आम्ही रिटर्न दिलेले आहेत, 20-60%, विच इज रिअली ग्रेट ॲज पर इंडस्ट्री नॉर्म. आणि आमचे ग्राफ्स जरी तुम्ही जाऊन चेक केले ना तर मार्केटपेक्षा खूप चांगले रिटर्न आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर या नंबरला कॉल करून सगळी माहिती घेऊ शकता, माझी टीम तुम्हाला सपोर्ट करेल. काहीही मदत लागली ईमेल करू शकता, मीही तुमची मदत करेन. आणि जर तुमची हेवी इन्व्हेस्टमेंट्स असेल तर त्याला खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याचं काम पण आम्ही करतो. त्या रिलेटेड तुमच्या काही क्युरीज असतील, काही विचारायचं असेल, माझ्याशी बोलायचं असेल, या नंबरला कॉल करू शकता. नेहमीप्रमाणे जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.